लाडक्या गणरायाचं आगमन आणि विसर्जन उत्सवासाठी वसई विरार महापालिका सज्ज झाली आहे. आज पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त समीर भूमकर यांनी विसर्जन स्थळाला भेटी देऊन कृत्रिम तलाव आणि खदानीची पाहणी केली. पर्यावरणपूरक गणरायाचे विसर्जन करण्यात यावे यासाठी वसई विरार महापालिकेने यंदाच्या वर्षी 58 स्पॉट निश्चित केले असून त्या ठिकाणी 105 कृत्रिम तलाव, प्रत्येक तलावाच्या शेजारी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी 34,000 जास्त गणरायांची स्थापना होण्याची शक्यता पालिकेतर्फे गृहीत धरून पालिकेने त्याचे नियोजन केले आहे. कृत्रिम तलावातील पीओपीच्या गणरायाचे विसर्जन व्यवस्थित करण्यासाठी नालासोपारापूर्व वलईपाडा येथील परिसरात एका दगडाच्या खदानीत नियोजन केले आहे. कमी मनुष्यबळ, विसर्जन करताना गणेश भक्त बुडण्याचा धोका टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर बेल्ट कन्व्हेयर मागविला असून 4.5 तासात 20,000 मूर्तींचे विसर्जन करून सुरक्षित करण्यात येणार आहेत. वसई विरार महानगरपालिकेचे 9 प्रभागमधील सर्वच अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, महिलांचे बचत गट, पोलीस प्रशासन, महावितरण, सर्वच यंत्रणा या गणरायाच्या आगमनासाठी आणि विसर्जन काळात तैनात करण्यात आल्याची माहिती आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली. ह्या वर्षी गणपती उत्सव साजरा करण्याकरता वसई विरार महापालिका सज्ज झालेली आहे. कृत्रिम तलावांच्या माध्यमातून आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो आहे. या ठिकाणी शहरातील 58 स्पॉट्स आम्ही नक्की केलेले आहेत आणि त्या ठिकाणी 105 एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार करत आहोत आणि प्रत्येक कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आम्ही प्रत्येकी 3 एवढे निर्माल्य कलश निर्माल्य गोळा करण्याकरता देखील ठेवतो आहे. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता गणपती मूर्तींचं अंतिमतः विसर्जन करण्यासाठी लागणारा वेळ आणि लागणारी मनुष्य यंत्रणा, त्याचप्रमाणे होणारे अपघात हे लक्षात घेता यावर्षी बेल कन्व्हेयरच्या माध्यमातून गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याचा आमचा मानस होता आणि त्या अनुषंगाने पुण्यातील एका कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे बेल कन्व्हेयर या ठिकाणी आणलेलं आहे आणि या ठिकाणी या एक ट्रायल बेसवर आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने होतं आहे हे देखील आम्ही करतो आहे. या बेल कन्व्हेयरच्या माध्यमातून साधारणतः 5 तासामध्ये 20,000 जास्त गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे, जेणेकरून मनुष्यबळ देखील कमी लागणार आहे आणि कमी वेळेमध्ये गणपती बाप्पांचं अंतिमतः विसर्जन होणार आहे आणि दगड खाणीमध्ये किंवा इतर पाण्याच्या स्रोतांमध्ये काही जे पोहणारी व्यक्ती असेल किंवा मुलं असतील किंवा गणपती बाप्पाचे भाविक असतील त्यांच्या बुडून मृत्यू झाल्याच्या देखील घटना होतात, तर ह्या कमी करण्यासाठी आम्ही यांत्रिकी पद्धतीचा प्रयोग प्रथमतःच महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवित आहोत.